जर आपल्याला ट्रेंडिंग आणि स्टायलिश बूट आवडत असतील तर मुंबईतील कुर्ला परिसरात असलेलं हे बूट मार्केट तुम्हाला माहिती असायलाच हवं। कुर्ल्यातील या ठिकाणी तुम्ही स्वस्त दरात शूज खरेदी करू शकता। या मार्केटमध्ये बूट आणि चप्पल इतर रिटेल मार्केट्सच्या तुलनेत 30 ते 40% कमीत कमी किमतीत मिळतात। जाणून घेऊया या मार्केटबद्दल। माझं नाव नितीन कानडे, मी इथे कुर्ल्यात राहतो, कुर्ला पश्चिम। आणि ह्या इथे जे आपलं दुकान आहे ही अब्दुल्ला मेन्शन हरियाणा लेन आहे, स्टेशन रोड पर। आणि ही खूप जुनी मार्केट आहे, कमीत कमी 30 वर्ष जुनी मार्केट आहे। ह्याच्या आधी ह्या गल्लीमध्ये जे मार्केट आता जे पसरलं आहे ते ह्याच्या आधी मार्केट ते बाहेर होतं। बाहेर म्हणजे इथे ज्या स्टेशनच्या बाहेर जसं आलात आपण प्लॅटफॉर्म नंबर 1 पासून बाहेर आलात त्या तिकडेच होतं। तर त्याच्यानंतर ते हळूहळू बस्तान करत करत या गल्लीमध्ये ते बस्तान झालं आणि हे मार्केट खूप अतिशय प्रसिद्ध मार्केट आहे। आणि त्याचप्रमाणे इथे जी पण काही वस्तू घेणार असाल, म्हणजे तुम्ही बोलाल की मला 200 पर्यंतची वस्तू हवी आहे का 400 पर्यंतची हवी आहे का 4000 पर्यंतची हवी आहे, तर ते टोटली त्या रेंजप्रमाणे तुम्हाला त्याप्रमाणे सगळे प्रोडक्ट्स इथे मिळतील। इथे ब्रँड, नॉन ब्रँड, लोकल, वोकल जो पण आहे, मेक इन इंडिया बोला, मेक इन यूएस बोला, जे पण आहे सगळ्या गोष्टी इथे मिळतील तुम्हाला। आणि या मार्केटचं मेन इतिहास काय आहे, ॲक्च्युली हे मार्केट जे होतं हे सेकंड हँड म्हणून मार्केट फेमस होतं ही खूप आधी, सेकंड हँड मार्केट। तर सेकंड हँड मार्केट फेमस असल्यामुळे त्या इथे लोक ऑलवेज यूज केलेलं प्रोडक्ट किंवा यूज झालेले आयटम किंवा लॉटमध्ये आलेल्या गोष्टी परचेस करायला यायच्या इकडे। पण आता ते हळूहळू ते मार्केटली ते मार्केट ऑटोमॅटिकली ते आउटडेटेड झाल्यामुळे आता सगळ्या नवीनही सगळ्या न्यू मार्केट आलं इथे। आणि ह्या इथे जे पण प्रोडक्ट आहे ज्या इकडे कुठलाही घ्या, आग्रा, कानपूर, नोएडा, कुठलाही आयटम घ्या किंवा इंटरनॅशनल प्रोडक्ट्स घ्या कुठलाही, तो इकडे जग प्रसिद्ध झालेला आहे। आणि आमचा जो कुर्ला जो आता हा एक बिझनेस हबच आहे बघायला गेलं तर या इकडे। आणि ह्या कुर्ल्यातल्या इकडे कमीत कमी 40 ते 50 शॉप आहेत आणि ते 50 शॉप असल्यामुळे या इकडे घरोघरी तुम्हाला शूज मिळतील, जे तुम्ही कधी विचारही नाही केला असेल ते शूज आमच्याकडे मिळतील। आणि ह्या इथे तुम्ही बघायला गेला तर स्टोअरमध्ये पण तुम्ही प्रोडक्ट घ्यायला गेला तर स्टोअरमध्ये तुम्हाला कधी व्हरायटी अवेलेबल आहे नाही आहे, साईज आहे नाही आहे, कलर आहे नाही आहे, पण ह्या इकडे तुम्हाला मल्टी फंक्शनिंग बोलतात त्याप्रमाणे इकडे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला मिळतील। आता ह्याच्यामध्ये प्रकार म्हणा तुम्ही बघायला गेला तर 1000 प्रकार असतात असं नाही आहे। शूज हा म्हटलं की एक सागरच एक प्रकारचा आणि ह्या माणसाला लागणारे हे साधन आहेत। आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, हे लेदर झालेत म्हणजे चमडं झालं, स्पोर्ट झालं, फॅब्रिकल आयटम झाले, पीटी शूज झाले, कॅज्युअल शूज झाले, ट्रॅकिंग शूज झाले, सगळ्या प्रकारचं आहे। इवन हाई जॉर्डन्स वगैरे जे म्हणतात त्यांची मूळ प्राईस त्यांची शोरूमला तुम्ही जरी घ्यायला गेलात तर तुम्हाला 1.25 लाखपर्यंत मिळतात, तेही शूज तुम्हाला इकडे इझिली अवेलेबल होऊन जातात लगेच स्वस्त दरामध्ये। पण इतकं आहे की त्याच्यामध्ये काय असतं की काही कॉपीज असतात, काही ब्रँड असतात, काही नॉन ब्रँड असतात, काही स्टिकर्स लावून वगैरे केली जातात, माणसाच्या सोयीनुसार सवडनुसार त्याला त्या गोष्टी मिळतात। म्हणजे हा असा काय प्रकार आहे या मार्केटचा की हे वैशिष्ट्य आहे। इथे खालच्या स्तरातला, खालच्या दरातला जो चाकरमनी माणूस आपण जो म्हटला जातो तो घेऊन वरच्या स्तरातला जो एक बिझनेस टायकॉन जो आहे, तो मोठ्या बिलिनियर वगैरे, तोही इकडे घेऊन जातो। येतात रशियन लोक येऊन गेले, कोरियन लोक माझ्याकडे रेग्युलर येतात, आता त्यांचा सीझनच आहे। तुम्हाला बघायला तुम्ही बोलाल की हे परदेशी लोक इथे काय करतात, पण ते मुळे येतात इथे शूज घ्यायला, कारण की हे इतकं वर्ल्ड वाईड फेमस आहे मार्केट। फटका कसा आहे म्हणजे आता आमच्याच मार्केटला सोडून घ्या तुम्ही, ऑल ओव्हर ऑनलाईनचे फटके सर्वांनाहीच पडलेत। जे कोणी नवीन पिढी आहे ती ट्रायल बुकवरती ती घेते, ऑनलाईन परचेसिंग करते, पण एक टाईमच्या नंतर त्यांना फेक प्रोडक्ट आल्यानंतर तेही त्यांच्यावरती ट्रस्टवरती राहत नाही आणि ते विषय ते लोक सोडून आमच्याकडे डायरेक्टली वॉक इन येऊन कस्टमर्स येऊन आमच्याकडनं खरेदी करतात। ते पण नवीन नवीन जी पिढी आहे ते जनरेशन येतो, कारण की आता सगळं आयडियोलॉजी आणि अपडेटेड व्हर्जन सगळ्या गोष्टी सगळीकडे पसरतात, तर आम्ही हा प्रोडक्ट जो आम्ही जेवढा वॉक इन कस्टमरला देण्याचा प्रयत्न करतो तेवढाच आम्ही ऑनलाईन ही व्यवसाय करण्याचा स्वतःचा मार्ग आणि स्वतःचा प्लॅटफॉर्म यूज करून घेण्याचा प्रयत्न करत असतो।